टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। गणपत गायकवाड यांच्या आरोपानंतर महायुतीमध्ये फ्री स्टाईल झुंपली, आरोपांमुळे शिवसेना भाजप अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर। शिवसेना भाजपमधील वाद गायकवाडांच्या आरोपांनी चव्हाट्यावर, गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, गृहमंत्री फडणवीसांकडे शिवसेनेची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंकडे करोडो रुपये भाजप आमदाराचा आरोप, मग मुख्यमंत्र्यांच्या घरी धाड का नाही टाकली, उद्धव ठाकरेंचा सवाल। अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी 10 फेब्रुवारीला बैठक घेऊन उपोषणाला बसणार, जरांगेंचा सरकारला इशारा। अंबडच्या सभेपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, राजीनामा मंजूर करण्यासाठी भुजबळांकडून अप्रत्यक्षपणे आव्हान। शिंदेसोबतचे शिवसैनिक हे गुंड, गद्दारचे डिपॉझिट जप्त करा, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल। मुख्यमंत्र्यांकडे गणपत गायकवाडांचे कोट्यावधी रूप असल्याचा आरोप, तर एकनाथ शिंदेंवर पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता, पण अचानक काही घडामोडी घडल्या आणि काही जण विरोधात गेले, बारामतीमध्ये अजित पवारांचा गौप्यस्फोट। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या कुटुंबातील उमेदवार म्हणून येऊ शकतो, रोहित पवारांचं सूचक वक्तव्य, भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी खटाटोप, रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। विरोधक बराच काळ विरोधकच राहणार, पुढच्या निवडणुकीनंतर विरोधक प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसणार, विरोधकांवर पंतप्रधान मोदींची सडकून टीका। काँग्रेस एकच प्रोजेक्ट सारखा प्रदर्शित करतोय, 10 वर्षांमध्ये काँग्रेस चांगला विरोधी पक्ष बनला नाही, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। घराणेशाहीचं राजकारण चिंताजनक, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद परिवारवादाचे बळी, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी हे देशातील नागरिकांना आळशी आणि कमी अक्कल असलेले समजत होते, पंतप्रधान मोदींची नेहरूंवर टीका। काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचं खूप नुकसान, काँग्रेसनं देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। दुसऱ्या टर्ममध्येच देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणार ही मोदींची गॅरंटी, तिसऱ्या टर्म जिंकण्याबाबत मोदींना आत्मविश्वास। ललित कला केंद्रातील नाटकाच्या चौकशीसाठी समिती स्थापन, 1 महिन्यात अहवाल कुलगुरूंना सादर करणार निवृत्त न्यायाधीश कृष्ण पानसे समितीचे अध्यक्ष। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।